नमस्कार मित्रांनो, दीपक रेगे यूट्यूब चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला कथा वाचून दाखवणार आहे। ती कथा आहे द पाम खांबेटे यांची। मी मागच्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की द पाम खांबेटे हे अतिशय प्रतिथयश सहसंपादक होते मार्मिकचे, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची व्यंगचित्र आणि द पा खांबेटेंचे व्यंग विनोदात्मक लिखाण, यामुळे मार्मिक 1960 ते 1965 या काळात प्रचंड गाजत होता। त्यातल्या खांबेटेंच्या कथा तर फारच गाजल्या होत्या। आज आपण खांबेटेंची कथा ऐकणार आहोत, म्हणजे मी ऐकवणार आहे, तुम्ही ऐकणार आहात। बायकांचं गुपित या कथा संग्रहातली कथा आहे आणि कथेचं नाव सुद्धा तेच आहे, बायकांचं गुपित। पण तत्पूर्वी नेहमीसारखं नम्र निवेदन, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारचं घंटेचं चिन्ह बेल आयकन आहे ते प्रेस करा, त्याच्यावरचा ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी कथा चॅनलवर अपलोड केली की ताबडतोब तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर आणि तुम्ही कथेचा आनंद घेऊ शकाल आणि कथा शेअर करून तो आनंद मित्रपरिवारात पसरवू शकाल। सुरू करूयात द पाम खांबेटे लिखित कथा बायकांचं गुपित। आदल्या दिवशी आणलेली जॉर्जेटची साडी चापून चोपून नेसून विमलाबाई घरातनं बाहेर पडल्या आणि क्षणभर दाराशी थबकल्या। त्यांनी हळूच इकडे तिकडे बघितलं, चाळीच्या सबंध गॅलरीत एकही बाई उभी असलेली त्यांना दिसली नाही। आता आपण एवढी चांगली साडी नेसायची आणि ती बघून आपला हेवा करायला बाहेर गॅलरीत एकही बाई उभी नाही, हे बघून विमलताईंचं मन थोडं विरसल्यागतच झालं ना। तरी त्या पुढे निघाल्या। त्यांच्या मनात विचार आला, स्वाती घरात आहे का ते बघावं आणि काहीतरी निमित्तानं तिच्याशी बोलणं काढावं। हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्याच वेळेला आपल्या खोलीचं दार उघडून स्वातीनं गॅलरीत पाऊल टाकायला एकच गाठ पडली। हातातले कागदाचे बोळे स्वातीनं गॅलरीच्या कठड्यावरनं खाली चौकात फेकले आणि परत मागे वळताना तिचं विमलाबाईंच्याकडे लक्ष गेलं। तिने एकदम डोळेच विस्फारले, ती असूया मिश्रित स्वरात उद्गारली, अगं बाई विमलताई, ओ काय सुरेख आहे ओ पातळ, कधी घेतलं? आपल्या पातळ खरेदीचं सार्थक सुरू झालं हे विमलाबाईंच्या मनाला ऐकून गुदगुल्या सुरू झाल्या। विमलाबाई हसल्या आणि म्हणाल्या, अगं कालच घेतलं, सोसायटीत घेतलं, छानच मिळाल की नाही? मूळ किंमत आहे खरी 90 रुपये पण सेलमध्ये पडलं 150 रुपयांना। अगं बाई किती मजा आहे तुमची विमलाबाई, 8-8 दिवसांनी तुम्हाला नवीन नवीन साड्या मिळतात बरं का? ईश्य 8 दिवसांनी कुठल्या ग? नाही तर काय, 8 दिवसापूर्वी तुम्ही ती हिमसन टेरी वायल साडी नाही का घेतली? अगं बाई म्हणजे कुठली ग? अहो ती नाही का, मोठ्या मोठ्या फुलांची प्रिंटेड पर्पल साडी। अच्छा ती म्हणती आहेस होय तू, अगं ती 8 दिवसापूर्वी नाही काय घेतली, 15 दिवस झाले ती साडी घेऊन। अगं ती साडी घ्यायला गेले ना त्याचवेळी ही साडी माझ्या मनात भरली होती। म्हणजे काय विमलाबाई, अहो मनात भरण्यासारखी आहे की साडी, म्हणजे वरचं जरीचं तारकाम कसं सुरेख नाजूक आहे, बटबटीत नाहीये। हो ग हो, अगदी माझ्या मनातलं बोललीस बरं का। पण म्हणून ना त्याच दिवशी मी ठरवलं होतं की हे पातळ आपण घ्यायचं, त्याप्रमाणे काल गेले आणि पातळ घेऊन आले। मजा आहे हा विमलाबाई तुमची, तुम्ही म्हणता तसं तुम्हाला करता येतो बाई, पण तुमचे बाबूराव हौशी आहेत ना म्हणून, नाही तर आमचे हे यांना हाऊस म्हणून कसली नाहीच, यांना काही सांगायला जा नको हा त्यांचा पहिला शब्द। अग सगळीकडे हे असंच असतं, पण म्हणून, अच्छा म्हणून तुम्ही कुठं फिरायला सफरीला सिनेमाला जात नाही होय? फिरणं सफर सिनेमा शी, कडवट स्वरात स्वाती म्हणाली, काय विचारतोय खुळ्याकर, अहो 6-6 महिन्यात कुठे जाणं नाही का येणं नाही, सिनेमा नाही का नाटक नाही। परवाच मी यांना म्हटलं, अहो आपण कोहिनूरला सोंगाड्या बघायला जाऊयात की, पण काय ग बाई 1000 बाई आधी सांगितलं यांनी। एवढं म्हणून स्वातीनं दीर्घ सुस्कारा सोडला। ईश्या विमलाबाईंनी बोलायला सुरुवात केली, त्या म्हणाल्या, काय ग स्वाती, सिनेमाला जायचं तुझ्या मनात आलं म्हणजे तू सुभाषला आपण सिनेमाला जाऊया असं म्हणतेस? अय्या म्हणजे काय म्हणायचं मग दुसरं? विमलाबाई हसल्या आणि म्हणाल्या, तुझं लग्न होऊन किती वर्ष झाली का? गेल्या महिन्यात 5 वर्ष पूर्ण झाली की, पण असं का विचारताय? अगं खोळे 5 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, पण अजून नवऱ्याचा स्वभाव कसा असतो हे नाही कळलं तुला? तुला एक गुप्पीत सांगते,
बायकांनी काहीही मागितलं ना तर नवरे सरळपणानं कधी हो असं म्हणणारच नाही. 1760 अडचणी सांगतील मेले, त्यासाठी एक युक्ती योजावी. सिनेमाला जायचं असेल ना आपल्याला, काश्मीरच्या गोष्टी काढायच्या. आता ह्या पातळाची गोष्ट सांगते तुला, 15 दिवसापूर्वी ती प्रिंटेड पर्पल साडी घेतली ना मी, त्यावेळी हे बरोबर होते माझ्या. ही जॉर्जेटची साडी बघितली आणि मी त्यांना म्हटलं, अहो किती सुरेख साडी आहे, घ्यायची का हो? तर हे ठाम स्वरात म्हणाले, छे छे नो बजेट. स्वाती हसली आणि म्हणाली, हो हो नो बजेट, बाबूरावांचा आवडता शब्द आहे तुमच्या, मी ऐकलंय की त्यांच्या तोंडून अनेक वेळा. तर त्यावेळी मी राहिले गप्प. मग परवा दुपारी सहज बोलता बोलता त्यांच्याकडे मी रंगाचा विषय काढला. रंगाचा विषय म्हणजे कसला बाई? अग घराच्या रंगाचा. मी यांना म्हटलं, या आपल्या खोल्यांना आता रंग लावायला झालाय, कशा विटक्या विटक्या दिसत आहेत भिंती. अगं तसे हे माझ्याकडे डोळे वाटरून बघायला लागले. बघणारच की विमलताई, तुमच्या जागेचा रंग काही भेटलेला नाहीये, नाही तर आमची जागा बघा शी, मूळचा रंग कुठला होता हे सुद्धा काही कळत नाही आता. त्या मानानं तुमच्या खोल्यांचा रंग कितीतरी छान आहे. अगं हो, ते काय मला ठाऊक नाही का, पण जागेचा रंग ही ह्या पातळाची सुरुवात होती. मी त्यांना काय म्हटलं, मी म्हटलं 2 दिवसांपूर्वी चिंतू काका आले होते, त्यांच्या ओळखीचा आहे एक रंगारी, त्याला पाठवते म्हणाले ते, तो आज दुपारी आला होता. रंगारी येऊन गेला हे ऐकल्यावर तर हे जामच भडकले. या असं काय करतोय विमलताई, परवा तुमच्याकडे रंगारी कुठे आला होता? परवा आपण सगळेजणी दुपारभर विद्याच्या खोलीत रम्मी खेळत बसलो होतो की. अगं रंगारी आला नव्हता आज वेळे, पण नाटक करायचं तर ते नीट वाटवायला नको का? येतंय का तुझ्या ध्यानात? कुठल्या खोलीला कुठला रंग द्यायचा हे मी रंगाऱ्याबरोबर ठरवलंय, आणि आता त्याला फक्त कळवायचं की तो येऊन काम सुरू करणार. असं मी म्हणतो आज काही अजूनच चिडले ग अय्या. मग काय भांडले थोडीशी? हा एरवी ना 700 रुपये खर्च आला असता, पण चिंटू काकाच्या ओळखीमुळे हा रंगारी 600 रुपयात रंग लावून द्यायला तयार झालाय. पुन्हा पुन्हा मी सांगितलं त्यांना, 600 रुपयाचा आकडा ऐकला आणि हे आदरले की. पहिल्यांदा खूप रागवले, पण मग माझा हट्ट बघून ते माझी समजूत घालायला लागले. आता सगळं रामायण नाही सांगत बसत तुला, पण तात्पर्य सांगते. मी रंगाचा हट्ट सोडला आणि त्यांनी मला ह्या पातळासाठी 500 रुपये द्यायचं कबूल करून टाकलं. अच्छा 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 विमलताई, आली बर का युक्ती माझ्या ध्यानात? उद्या मी यांना सिनेमाला घेऊन जातेच का नाही ते बघा आता तुम्ही. हे म्हणताना स्वातीचे डोळे नव्याच उत्साहात चमकले. दुसऱ्या दिवशी होता रविवार. दुपारच्या जेवणानंतर 2 तास झोप काढून सुभाष नुकताच उठला होता. चहा पिऊन आरामात एक मासिक वाचत बसला होता. स्वाती त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, बरं का हो? बोल की. तोंडापुढचं मासिक बाजूला न करता सुभाष म्हणाला, किती दिवस तुम्हाला विचारेन 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 म्हणतीये, पण साफ विसरूनच गेले हो. बरं काय, ऐकून तर घ्या की नाही, ते मासिक आधी बाजूला करा बाई. असं म्हणत स्वातीनं सुभाषच्या हातातला मासिकाचा अंक हिसकावून घेतला आणि ती म्हणाली, मग आपण आता केव्हा जायचं? जायचं कुठं जायचं? सुभाष आश्चर्यचकितच झाला होता. अहो असं काय करतोय? कवळ्याला. कवळ्याला? हो कवळ्याला. आता कवळ्याला कशाला जायचंय? हो कमाल झाली बाई तुमची, कशाला म्हणून मलाच काय विचारताय? लग्न झालं तेव्हा आपलं ठरलं होतं ना की आपण जोडप्यानं कवळ्याला जायचं, कुलदेवतेचं दर्शन घ्यायचं, शांतादुर्गेचं दर्शन झालं की मग मंगेशीला जायचं, मंगेशीचं दर्शन घ्यायचं, म्हाडदोळला जायचं, म्हाळसा मंदिर बघायचं, असं सगळं सगळं आपण ठरवलं होतं. हे बघ, आपण ठरवलेलं नव्हतं, तू सांगितलं होतंस, आलं का लक्षात? बरं मी म्हटलं होतं, पण तुम्ही काही त्यावेळी नाही असं म्हटलं नव्हतं ना. वास्तविक गेल्या वर्षी आपण सावंतवाडीला गेलो होतो तेव्हा तिथून जवळच्या जवळ आपल्याला गोव्यात सहज जाऊन येता आलं असतं. मी म्हटलं सुद्धा तुम्हाला तसं, पण कुठेही जायचं नुसतं नाव काढायची खोटी की तुमच्या कपाळाला 1760 आठ्या पडतात. मग त्यावेळी आपण गोव्याला गेलो असतो तर? अगं माझी एकूण रजा फक्त 6 दिवसाची, त्यात तुझी मालवणची काकी, वेंगुर्ल्याची आत्या, कुडाळची मामी यांच्याकडे फेऱ्या मारण्यात गेले दिवस. मग आता गोव्याला कधी जाणार होतो आपण? तुमच्या मनात असतं ना तर आपण गोव्याला नक्की गेलो असतो.
मालवण वेंगुर्ल्याचा भेद आपण रद्द केला असता. हे तू आत्ता सांगतेस मला, पण त्यावेळी तिकडे जायचा तुझाच हट्ट होता. बर ते जाऊ दे, आत्ता कशाला हवं ते भांडण. त्यावेळी आपण खरं म्हणजे पटकन जाऊन आलो असतो, पण नव्हतं ना तुमच्या मनात. पण आता तरी जाऊया. खरं म्हणजे यंदाच्या वर्षी जायलाच पाहिजे आपल्याला कवळ्याला. हो जायलाच हवंय. हा च म्हणजे कशासाठी? च ईश, अहो आता राजूला चौथं संपवून पाचवं लागेल म्हटलं, मग त्याचा इथे काय संबंध आहे? मोठा संबंध आहे. त्याला पाचवं वर्ष लागायच्या आत कवळ्याला जाऊन शांतादुर्गेच्या पायावर घालायला पाहिजे त्याला, नाहीतर नवस राहिला तसाच म्हणजे देवी कोपायची आपल्यावर. हे कसला नवस? नवस कोणी केला होता? कधी केला होता? हे नवीनच ऐकतोय मी आज. कोणी केला नवस? कधी केला सांग. ईश, मी सांगितलं होतं तुम्हाला त्याच वेळी. त्याच वेळी? त्याच वेळी म्हणजे कधी? अहो 4 महिन्यांपूर्वी राजू तापाना आजारी होता ना, त्यावेळी. खरोखर मोठा चमत्कार घडला होता तेव्हा. देवीला नवस केला, मात्र दुसऱ्याच दिवसापासून राजूच्या आजाराला उतार पडायला लागला की हो. हे कमाल आहे, म्हणजे यातलं मला काहीही ठाऊक नाहीये. अय्या हो, तुमचंच म्हणणं खरं असेल बाई. मी तुम्हाला सांगायचं ठरवलं होतं, पण मागून अजिबात राहून गेलं. अशी कशी विसरले बाई मी? अगं पण काय, म्हणजे तू नवस केलं होतं असं? मी नाही हो, मी नाही नवस केला. मी केला असता तर तुम्हाला तेव्हा सांगितलं नसतं का? मग कोणी केला नवस? शेजारच्या विमलाबाईंनी. हा, शेजारच्या विमलाबाईंनी? हो. तो कसला? राजू ताफ्याने फणफणत होता. विमलाबाईंचा राजूवर किती जीव. त्यांचं मन कळवळलं हो. त्या देव्हाऱ्यापुढे बसल्या, देवीला कळवळून म्हणाल्या, आई शांतादुर्गे, स्वाती राजूच्या या आजारातून राजूला नक्की बरा कर. मी 8 आण्याची खडी साखर वाटीन, आणि सुभाष आणि स्वाती 4 वर्षपूर्वी व्हायच्या आत राजूला तुझ्या पायावर आणून घालतील. विमलाबाईंनी हा नवस केला, आणि दुसऱ्या दिवशी राजू सुधारला की हो. अगाय मूर्खपणा, आमच्या घरात राजू आजारी म्हणून विमलाबाईना आपल्या घरात येऊन नवस करायचा, आणि तोही कसला? तर त्यांनी 8 आण्याची खडी साखर वाटायची, आणि आम्ही कवळेची यात्रा करायची. तरी बरं, सुभाष आणि स्वाती पृथ्वी प्रदक्षिणा करतील असा नवस नाही केला त्या बाईने. ओ चिडतोय का उगच? असं करतात अहो. परवाच नाही का त्या खालच्या मजल्यावरच्या पार्वती काकूंनी. हे बघ, ते मला काय सांगू नको. बायका असंख्य प्रकारचा मूर्खपणा करतात हे मला माहिती आहे, पण भलत्या माणसानं नवस करायचा, भलत्या माणसानं संकटात टाकायचं हे मला कधी पटणार नाही. हा शुद्ध खोळेपणा आहे. हो का? म्हणजे आपला एकुलता एक मुलगा हा भलता, त्याच्यावर जीव की प्राण करणाऱ्या विमलाबाई भालते आहे, आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं हे भलतं संकट? हे बघ, उगाच वितंडवाद घालू नको. माझ्या म्हणण्याचा हा अर्थ नव्हता. विमलाबाईंनी वाटेल तो नवस केला असला म्हणून फेडायची जबाबदारी माझ्यावर नाहीये, इतकंच मला म्हणायचं, लक्षात ठेव. असं नका अभद्र बोलू. मी सांगून ठेवते, कवळ्याला आपल्याला जायलाच हवं 4 वर्ष संपायच्या आत. बर, कबूल आहे, कबूल आहे, कबूल आहे. सुभाष हसून म्हणाला, विमलाबाईंचा नवस काय होता? 4 वर्षपूर्वी व्हायच्या आत राजूला तुझ्या पायावर आणून घालतील असा होता का नाही तो नवस? हो. मग झालं तर नवसाचा अर्थ उघड आहे. 4 वर्षपूर्वी व्हायच्या आत म्हणजे राजूच्या वयाची 4 वर्ष पूरी होण्याच्या आधी असा त्याचा अर्थ नाही, तर नवस केल्यापासून 4 वर्ष पूरी होण्याच्या आधी असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, जाऊ आपण येत्या 4 वर्षात कधीतरी नवस फेडायला. तुम्ही असे आहात ना, खरं म्हणजे विमलाबाईंच्या म्हणण्याचा अर्थ तोच होता, पण म्हटलं बघूया सांगून. पण तुम्ही बरे फासाल. मग तुला काय सांगतो मी, नेहमी 7 हेडक्लार्कना पाणी पाजलंय मी ऑफिसमध्ये, तिथे तुझ्यासारखी बायको मला बनवेल का? पण मी म्हणते 4 वर्ष कशाला वाट बघायची, यंदा जाऊयात की आपण कावळ्याला. नाही शक्य नाही ते, साफ अशक्य आहे ते. का शक्य का नाही? तुमची रजा 2 महिने साठली असं परवा म्हणालात ना तुम्ही. हो, पण सध्या आमच्या सेक्शन मध्ये 3 जण आधी रजेवर गेले, त्यात मला आणखीन रजा, ती 15-20 दिवसाची, मिळणं शक्य नाही. 15 दिवस नको, 8-10 दिवसाची घ्या. अगं 8-10 दिवस काय, 2 दिवस रजा काढणे शक्य नाही मला, परत वर खर्च आहेच की. खर्चाचं काय, एवढं 200-300 रुपये खर्च येईल. पण तेवढे तरी कुठे दत्ता, या वाढत्या महागाईनं जीव नकोसा करून टाकला. महिन्याचा चालू खर्च पुरा पडताना नाकी नऊ येतात,
त्यात आणखीन कावळ्याच्या यात्रेचे 2-400 रुपये आणू कुठून? ते ना का सांगू, परवा सुनील भाऊजींनी 500 रुपये दिले तुम्हाला। अगं पण सुनीताच्या लग्नासाठी जे मी पैसे जमा करतोय ना, ते पैसे त्या हिशोबातले, ते इकडे कसे उडवायचे? बर, विषण्ण स्वरात स्वाती म्हणाले, माझं नशीबच खोटं व दुसरं काय, तुमची रजा शिल्लक आहे असं ऐकलं तेव्हा थोडी आशा वाटली मनाला, म्हटलं दे घडेल दर्शन कुलदेवतेच, थोडा हवा पालट होईल, नवस फिटेल, पण तुम्ही म्हणता रजाही मिळणार नाही, पैसे नाही, काय करणार, साधी साधी सुख तरी माणसाच्या कपाळी आधी असायला पाहिजे, माझ्या नशिबात नाही ते लिहिलेलं, त्याला तुम्ही तरी काय करणार, वर्षात कुठे कुठे जाणं नाही येणं नाही, अष्टप्रहर मेलं घरात डांबलेलं राहायचं, काबाड कष्ट उपसत बसायचं, हे ब्रह्मदेवाने लिहून ठेवलंय माझ्या कपाळी। बोलता बोलता स्वातीचे डोळे भरून आले, ते बघून सुभाष चमकला, किंचित विरघळला, मृदू स्वरात म्हणाला, अगं असं काय करतेस, यंदा कवड्याला जाणं शक्य होईल असं नाही वाटत मला खरं, खरंच अगं सगळ्या बाजूंनी अडचण आहे, पण पुढच्या वर्षी मात्र आपण नक्की जाऊ, मी आधीपासून पैशाची व्यवस्था करीन, रजा सुद्धा आधीच मंजूर करून घेईन। कप्पा तुमची रजा मंजूर होतीये, एक दिवस जरा विरंगाळा म्हणून एखाद्या सिनेमाला जायचं म्हटलं तर वेळ होत नाही तुम्हाला, आयत्या वेळी कसलं तरी तातडीचं काम निघतं तुमचं, जाऊ दे, परत मी तुम्हाला कधी म्हणजे कधी सांगणार नाही कुठे जाऊन येऊयात म्हणून, शेवटी शांतादुर्गेची इच्छा असेल तसंच घडेल, मी हट्ट धरून काय उपयोग, नको ते कवळं, नको ते सिनेमा, नको ते नाटक, काय नको मला। स्वातीच्या भरलेल्या डोळ्यातून 2 अश्रू ओघळले, कसा का होईना, पण कवळ्याचा प्रश्न तुर्त मिटला म्हणून सुभाषला मनात ना आईस वाटलं होतं, तो औदार्यानं म्हणाला, छेचे अगं असं उगत कशाला बोलतेस, हे बघ हा माज आता मला वेळ आहे, आपण सिनेमाला जाऊया। नको, काय नको, सिनेमा नको, बिनेमा नको, काय नको, अगं का, चल 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 वेडी पूस ते डोळे, गेल्या रविवारी तू म्हणत होतीस ना सोंगाड्या बघायला जाऊया, त्यावेळी नाही जमलं, आज जाऊ आपण, राजू कुठे आहे? राजू तो गेलाय मावशीकडे, सुनीता घेऊन गेली त्याला, रात्री दोघे तिकडेच राहणार आहे। हा मग छानच आहे की, चल कर तयारी, आपण सिनेमा बघू, बाहेर कुठेतरी झकास जेऊ आणि मग मजे टॅक्सी करून घरी परत येऊ, काय, चल चल। संध्याकाळी स्वाती सुभाष बरोबर हसत खिदळत सिनेमा बघायला गेली, चाळीतल्या सगळ्या बायकांनी बघितलं, सिनेमाहून दोघं परत आली तेव्हा बाबूराव आपल्या दाराबाहेर गॅलरीच्या कठड्याला टेकून सिगरेट ओढत उभे होते। स्वाती कुलूप काढून आतल्या खोलीत शिरली, सुभाष काय बाबूराव जेवण झालं का असं विचारत पुढे झाला, बाबूराव म्हणाले, अहो जेवण केव्हा झालंय, काय तुम्ही काय सिनेमाला गेला होतात वाटतो आज? अहो सुभाष हसतोय हे बघून बाबूरावांनी विचारलं, का हो हसलात से? अहो हसू नको तर काय करू बाबूराव, तुम्हाला सांगतो बाबूराव, बायका एक नंबरच्या वेडपट असतात बरं का, आपण कशा हातोहात बनतोय हे त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही। म्हणजे कशावरनं म्हणतोय तुम्ही? अहो आज दुपारी काय झालं बाबूराव, स्वाती कावळ्याला जायचा हट्ट धरून बसली, मी सरदावलो की फटकन 2-400 रुपयांना फटका बसणार होता। म्हणजे काय प्रवास म्हणजे काय महाग झालाय हल्ली, त्यात कवळं म्हणजे गोव्याला जायचं होतं तुम्हाला, हो ना फार महाग झालाय प्रवास। अहो ना, पण मी मग थोडीशी हुशारीच केली, रजा मिळत नसल्याची बतावणी केली आणि हळू 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 स्वातीला वळणावर आणून अखेर एका सिनेमावर तिची बोलवण केली, आपण फसलो हे तिच्या लक्षात सुद्धा आलं नाही। द्या टाळी, द्या मला पण द्या टाळी, परवा आमच्याकडे हाच प्रकार घडला, हिने जागेला रंग द्यायचा भेद केला होता, अहो सरळ सरळ 600 रुपयाला भुक्का बसणार होता। सहज 600 म्हणजे कमीच सांगताय तुम्ही। हो ना, मग तेव्हा मी तुमच्यासारखी युक्ती करून टाकली आणि शेवटी फक्त एका पातळावर खुश करून टाकली, हिला 600 रुपयाचं संकट 75 रुपयावर निभावलं बघा। छान छान छान, बरे तुम्ही म्हणलं ते खरं बरं का सुभाष, या बायका स्वतःला मोठ्या धूर्त मानतात, नवरा आपल्या मुठीत आहे असंही समजतात, पण अंदर की बात ते फक्त नवरा जाणे काय। त्यावर पुन्हा एकदा एकमेकांच्या हातावर टाळी देऊन दोघेही मोठ्यानं हसायला लागले, दोघेही नवरे हलक्या स्वरात एकमेकांशी बोलले होते पण आपापल्या खोलीच्या दाराच्या आडून बिमलाबाई आणि स्वाती या दोघींनी त्यांचं बोलणं नीट कान टवकारून ऐकलं होतं आणि ते दोघे नवरे मोठ्यानं हसले त्यावेळी या दोघी बायका गालातल्या गालात हसत बसलेल्या होत्या।
काय मंडळी कसं काय वाटलं? बायकांचं गुपित आवडलं असेल कथा नक्की लाईक करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. अहो चॅनल सबस्क्राईब करणं फुकट आहे मंडळी, करून टाका सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात नवीन कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार.